काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेताई आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर 2 दिवसीय काँग्रेसचं शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी आहे. संपूर्ण राज्यभरातले काँग्रेसचे जेवढे 42-43 आमदार आहेत ते या संपूर्ण शिबिरात उपस्थित. सगळे काँग्रेसचे आमदार ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. जे नाही आहेत त्यांनी कळवलं आहे. त्या काही जणांच्या घरी लग्न कार्य आहे, काही जणांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे, पण उपस्थिती जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. आणि आजचं शिबिर बाय इन्व्हिटेशन आहे. अतिशय चांगलं ट्रेनिंग शिबिर हे आज चालू आहे. आणि एकंदरीत लोकसभा आणि विधानसभेची रणनीती, आणि कारण का लोक काँग्रेसची वाट बघतायत, आपण लोकांपर्यंत पोहोचण्याची जी एकंदरीत जो प्लॅन आहे तो आम्ही ह्या ठिकाणी शिबिराच्या मार्फत. खरं तर अशोकराव चव्हाण यांच्याशी तुमचे जुने संबंध होते, तुमच्या वडिलांचे त्यांच्याशी जुने संबंध होते, खरं तर एकत्र काम केलेलं आहे. आणि अशातच अशोकराव चव्हाण आता भाजप जॉईन करतात आणि त्यानंतर भाजप नेत्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ईडीचं प्रेशर होतं. ती बीजेपीची मोडस ऑपरँडी आहे आणि कदाचित त्यामुळे ते गेले असतील. बीजेपी सगळ्यांना त्याच पद्धतीचं मेंटल टॉर्चर आणि मेंटल हॅरेस करून घेऊन जाते, पण काँग्रेस हा संपणार नाही आहे. आणि उलट अजून ऊर्जेने आम्ही उभे राहतोच. तुम्ही बघताय नांदेडची लोकं, म्हणजे ज्यांचे तत्व आणि जे प्रिन्सिपल्स जे आपण म्हणतो किंवा आयडियॉलॉजी ज्यांची भक्कम असते ना, ते कुठेही जात नाहीत, मग काहीही होऊ देत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात लातूर आणि सोलापूरमधले काँग्रेसचे बडे नेते येतील. नेत्यांची अभाव आहे, कमतरता आहे, म्हणून कदाचित ते अशी अफवा पसरवतात. पुन्हा एकदा ती त्यांची टॅक्टिक आहे. सातत्याने त्यांचे भाजपचे आमदार देखील म्हणतात. परिणय फुके यांचा दावा आहे की अशोक चव्हाण यांचे समर्थक जेवढे आमदार आहेत ते सगळेच काँग्रेसमध्ये, ते सगळे आमदार इथे आहेत. भाजपला दुसरं काही बघा, कामाच्या मुद्द्यावर ते कधीच बोलताना दिसत नाहीत, ह्या गोष्टीवरच बोलतात. आज लोकांची कामं केली आहेत, 10 वर्ष केली नाही आहेत तरी 10 वर्ष त्यांचे खासदार निष्क्रिय ठरले. ज्या ज्या ठिकाणी लोक हताश झालेत, लोक वैतागलेत, जरा एवढा वेळ जे आमच्यात घालवतायत, थोडा जमिनीवर पण उतरून बघा की परिस्थिती काय आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो पटलावरती ठेवण्यात आला, मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. खरं तर काल मराठा आंदोलक तुमच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मराठा आंदोलनाविषयी तुमची काय भूमिका आहे ती? पक्षाची भूमिका हीच आहे की मिळालं पाहिजे आणि 20 तारखेला आम्ही सगळे एकत्रित ती भूमिका मांडणार आहोत आणि आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमची भूमिका. खरं तर आपण पाहिलं की प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या 2 दिवसीय शिबिरामध्ये सहभागी होण्याकरता आलेल्या आहेत आणि काँग्रेस विचारधारा आम्ही सोडणार नाही, त्यांच्याकडे भाजपकडे नेते नाहीत, त्यामुळे वारंवार ते काँग्रेसच्या नेत्यांवरती साशंकता निर्माण करतात, असा थेट हल्ला बोल जो आहे तो काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्याशी बोलताना केला. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.